नमस्कार मंडळी, मी रमेश केरकर कोकणस्थ या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं खूप दिवसांनी स्वागत करतो आहे. चॅनलकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं, त्यामुळे बरेच दिवस व्हिडिओ नव्हते आणि आता आम्ही पुन्हा एकदा चॅनलकडे बघत आहोत आणि कोकणातले व्हिडिओ टाकायला सज्ज आहोत. तर आता आमची कोकणची ट्रिप सुरू झाली आहे आणि ही ट्रिप थोडी वेगळी होणार आहे. इन द सेन्स आम्ही डायरेक्ट गावी जात नाही, आम्ही असे फिरत फिरत कोकणातली काही ठिकाणं एक्सप्लोअर करत करत जाणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहोत. तर आजची सुरुवात आपली होणार आहे भाऊच्या धक्क्यावरून आणि आम्ही यावेळी पूर्ण कोस्टल रूट हे करणार, म्हणजे कोस्टल रूटवरनं गावी पोहोचणार आहोत. तर सगळ्यात पहिली आपली आजची फेरी असणार आहे इथून भाऊचा धक्का. आम्ही जोगेश्वरनं निघालो, आम्ही आता जस्ट दादरला पोहोचतोय आणि 15 मिनिटात आम्हाला भाऊच्या धक्क्यावर पोहोचायचा. ठीक आहे, ट्रॅफिक नाही, पोहोचू. आणि M2M फेरीची पण तुम्हाला मी थोडीशी सैर करून दाखवेन आणि त्याच्यानंतर आपला अलिबागवरनं कोकणातला खरा प्रवास सुरू होईल. तर चला तर मग आता आपण भाऊच्या धक्क्यावर डायरेक्ट भेटूया. आपण आता आपल्या फेरीकडे चाललो आहोत देवाच्या कृपेने. आपण फक्त 5 मिनिटं बोट सुटायच्या अगोदर पोहोचलो आहोत. ही आहे M2M फेरी, रोरो म्हणतात तिला. सो मंडळी, हा आहे पोर्ट्रसचा एरिया आणि मी आता आहे आमच्या बोटीमध्ये. सो बोटीमध्ये पहा तुम्ही किती गाड्या लागल्यात. आम्ही त्या दिशेने आत आलो, समोरच्या दिशेने गाड्या येतात. अजून यायच्या जितक्या गाड्या आल्या आहेत कदाचित अजून येतील गाड्या, बुकिंग आहे लोकांचं. आणि इथून या दिशेने गाड्या बाहेर पडणार अलिबागला गेल्यावर, तेही तुम्हाला मी दाखवेन. इथे समोर बाईक्स लागल्यात पुढे आणि ही अशी संपूर्ण बोट. सो म्हणजे आमचा M2M बोटीचा प्रवास सुरू झाला. याला रोरो बोट पण म्हणतात, M2M फेरी पण म्हणतात आणि ही भाऊच्या धक्क्यावरनं सुटते. याचं बुकिंग तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता आणि प्लस तुम्ही कार पण गाड्या पण बोटीमध्ये घालू शकता. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही अलिबागचा प्लॅन करताय आणि तुम्हाला एवढ्या लांब ड्राईव्हचा कंटाळा असेल तर तुम्ही M2M फेरीने जाऊ शकता. दिस इज द बेस्ट ऑप्शन. सो आता आम्ही आहोत समुद्राच्या मध्ये. हे बघा, बोट चालली आहे, पाणी फेसळत आहे छानपैकी, थोडंसं ऊन आहे. मी हे दाखवण्यासाठी तुम्हाला या साईडला उभं राहिलं आहे आणि आम्हाला एकंदरीत 2200 रुपये खर्च आला. गाडीचे हे लोक 1000 रुपये घेतात आणि प्रत्येकी माणशी 300 रुपये घेतात. कोविडच्या अगोदर रेट थोडा कमी होता, आता त्यांनी रेट थोडा वाढवला आहे. गाडीचे काहीतरी पहिले 750 का 800 रुपये होते, आता 1000 केलेत आणि सर्व टॅक्स वगैरे मिळून आम्हाला 2100 का 2210 रुपये खर्च आला. एका तासात आम्ही मांडव्याला पोहोचणार आणि तिथून आमचा कोकणातला खरा प्रवास सुरू होणार. मांडव्याला उतरल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन आज सगळा प्रवास पूर्ण. तोपर्यंत आपण रोरो बोट एन्जॉय करूया. आता मी तुम्हाला यांचा कॅफेटेरिया दाखवतो. कॅफेटेरिया खूप छान आहे आणि फूड क्वालिटीही चांगली आहे. थोडेसे पैसे जास्त घेतात पण साहजिकच आहे, घेणारच, कारण एवढा समुद्राच्या मध्ये तुम्हाला खाणं देणार तर त्याचे पैसे तर घेणारच ऑब्व्हियसली. सो फूड क्वालिटी चांगली आहे, ॲम्बियन्स चांगला आहे आणि मेन म्हणजे क्राऊडही छान आहे. या बोटीमध्ये असं कुठेही मळमळ वगैरे काहीच नाही. मला बोटीमध्ये उभा असल्याचा फीलही येत नाही आहे, इतकी स्टेबल चालते बोट. सो चला आपण आता जाऊया कॅफेमध्ये, कॅफेचं दर्शन देतो, मग जाताना तुम्हाला गाड्या कशा बाहेर पडतात तेही दाखवेन. Thank you.
सो आम्ही आता बसलो आहे कॅफेटेरियामध्ये आणि इथे सार्थकच्या अजून मॅगी खाऊन झालेली नाही. सँडविचवाले आमचे सँडविच खाऊन बसले आहेत. मास्क विस्क लावलं आहे पद्धतशीर. तर हे मागे तुम्ही बघताय कॅफेटेरिया खूप छान आहे, खूप गर्दी आहे आणि ॲक्च्युली आज चालू दिवस असल्यामुळे तेवढी तशी गर्दी कमी आहे. कारण संडेला सॅटर्डे संडेला आला नाही तर इथे पूर्ण फुल असतं, बसायलाही जागा नसते. खाली गाड्यांची झुंबड, वरती लोकांची झुंबड, बोट एकदम फुल असते. थोडंसं निवांत आहे, फक्त एकच काउंटर असल्यामुळे थोडं लोकांना ऑर्डर घ्यायला थोडीसे प्रॉब्लेम होत होता, घाई घाई होत होती. ठीक आहे, थोडं मॅनेज करत होते लोक. मला वाटतं विकेंडच्या दिवशी त्यांच्याकडे मॅनपॉवरही जास्त असेल, तेवढं ते मॅनेज करत असतील. जरा ए सीमध्ये येऊन बसलं, बाहेर ऊन कडक आहे, सो जरा शांत जरा गार होऊया बोललो, बसूया. कारण दिवसभर उन्हातच फिरायचं आहे पुढे. सो म्हणजे तुम्ही बोटीचा भोंगा ऐकलात. आता आम्ही अलिबागमध्ये आलो आहोत. अलिबाग म्हणजे आम्ही मांडव्यात आलो आहोत. या दिशेला आसांग बसलेला समुद्र, समोर तुम्हाला डोंगर दिसतंय आणि इथे जेटी दिसते. इथे आपली बोट लागणार आणि मग आपला पुढचा प्रवास सुरू होणार आणि या दिशेनेच आम्ही बाहेर पडणार आहोत. म्हणून मी या दिशेलाच उभं राहिलो आहे की कसं खाली जात आहे, कशी बोट लागते ते आपल्याला पाहायचं आहे. या म्हणजे या आहे त्या पहिल्या जुन्या ज्या फेऱ्या होत्या अलिबागच्या, ज्या आपल्या गेटवेवरनं वगैरे येतात त्या इकडे लागतात आणि लोक तिकडून तिथे खाली येतात. आणि या M2M साठी त्यांनी इथे वेगळी बनवली आहे, इथून गाड्या जाणार.